पर जो सिटीजनशिप अमेंडमेंट बिल लाया गया है उसके विरोध में देश भर में प्रदर्शन जारी है। हमने अपनी तरफ से भी अपना क्या स्टैंड होगा ये साफ कर दिया था जिस दिन बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब ने उस बिल को पार्लियामेंट के अंदर फाड़ दिया था। अब उसका और विरोध को आगे ले जाते हुए हमने ये तय किया है कि आने वाली 20 दिसंबर को महाराष्ट्र भर में जहां जहां पर भी हमारे यूनिट्स हैं वो तमाम यूनिट्स एक ही दिन एक ही वक्त एक ही मेमोरेंडम लेकर अपने अपना जिला स्तर के ऊपर मोर्चा निकालेंगे, धरना आंदोलन करेंगे और वहां के रिस्पेक्टिव डिविजनल कमिश्नर हो, कलेक्टर हो या जो भी अधिकारी जिस लेवल के ऊपर है वहां पर ये मेमोरेंडम देकर सरकार को हमारी नाराजगी बताएंगे कि ये बिल जबरदस्ती हमारे ऊपर थोपा जा रहा है और एक कम्युनिटी को टारगेट किया जा रहा है। ये जो मोर्चा रहेगा जो दोपहर में 2 बजे औरंगाबाद के आजाद चौक से निकलेगा ये पूरे औरंगाबाद जिले का रहेगा। उसमें तालुका के जितने भी लोग रहेंगे हम उनसे अनुरोध कर रहे हैं कि वो सब औरंगाबाद में आए और यहाँ पर एक भव्य मोर्चा निकालकर हमारी नाराजगी सरकार के पास हम पेश करने वाले हैं। आजाद चौक से ये निकलेगा और शहर के अहम रास्तों से होता हुआ गुजरते हुए वो डिविजन कमिश्नर ऑफिस के ऊपर आएगा। इस मोर्चे के अंदर हमने महिलाओं को भी आमंत्रित किया है और महिलाओं के साथ साथ इस देश से मोहब्बत करने वाले तमाम वो लोग जो इस संविधान के ऊपर विश्वास रखते हैं उन सबको हमने इनवाइट किया है कि वो आए यहाँ पर, क्योंकि ये किसी एक राजनीतिक पार्टी का मुद्दा नहीं है, ये देश का मुद्दा है। इसीलिए हम चाहते हैं कि सभी लोग इसके अंदर शामिल हो। तर तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार का, विनंती करणार की तुम्ही महाराष्ट्रात सध्या तरी ते लागू करू नये अशी तुमची काही आहे तयारी? नाही, पहिले हे महाराष्ट्र सरकारकडून स्पष्ट होऊ द्या, कारण त्यांच्यामध्ये स्वतः त्यांच्यामध्ये इतकं कन्फ्युजन आहे की काँग्रेस आणि एनसीपी जे तिथे पार्लियामेंटमध्ये त्यांचं एक वेगळं स्टँड, शिवसेनेचं एक वेगळं स्टँड, इथे सत्तामध्ये तिघं बसलेले आहे, तर त्यांचं युनॅनिमस डिसिजन काय होतील त्याच्यानंतर आम्ही नक्की हे करू। फक्त आम्हाला हे लोकांना हे सांगायचं आहे की एक भीतीचं वातावरण लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे की बाबा आता कशा होणार। आपण बघितलं असेल की मागच्या काही दिवसांमध्ये ज्या दिवसापासून हे बिल पास झालेलं आहे त्या दिवसापासून की आधार कार्डच्या सेंटरवर इतकी गर्दी होऊ राहिली, सगळ्यांना एक भीती वाटतं की आता आपल्याला काय होणार, आपल्याला काय प्रश्न विचारतील, कोणकोणते डॉक्युमेंट्स मागतील। तर हे फक्त लोकांना एक हॅरॅसमेंट करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे आणि एक विशेष समुदायाच्या लोकांना टार्गेट करण्यासाठी केलं जात आहे। त्यांच्या सोबत आम्ही राहू, त्यांना काहीही आम्ही त्रास होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत। आम्हाला जोपर्यंत जाण्याची वेळ येईल ते आम्ही जाण्याला तयार आहे, पण गोर गरीब लोकांना सामान्य लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास आम्ही होऊ देणार नाही, याच्याच एक कारण म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहे। पंतप्रधानांनी परवा भाषणात असं सांगितलं आहे एका प्रचार रॅली की ह्या देशातल्या मुसलमानांना जे आधीपासून इथे आहे त्यांच्या विरोधात हा बिल नाही आहे, हे फक्त बाहेरून जे आलेले आहेत त्यांच्या विरोधात आहे, याच्याकडे तुम्ही पंतप्रधानांना असं वाटत असेल की या देशामध्ये राहणारे लोक सगळे जे आहे त्यांच्या कानात विडी आहे की आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही समजत नाही आणि ते बोलले त्यांच्यावर विश्वास करू। तुम्ही हे सांगितलं होतं ना की आम्ही जे हे डिमॉनिटायझेशन केलं होतं किती पैसे आणले होते, खूप जोरात सांगितलं होतं ना तुम्ही की आम्ही हे सगळं ब्लॅक मनी आणणार, हे सगळं ब्लॅक सिस्टम संपलं का? काही नाही संपलं। तर आज जे बिल पास करण्यात आलेलं आहे ते ऍक्ट झालेलं आहे, त्या बिलप्रमाणे आपण त्याला वेगळं बघितलं तर तुम्हाला हे कळेल की हा या बिलमध्ये तर काही नाही आहे, पण तुम्हाला एनआरसीच्या नजरेतून हे बिल बघावं लागेल। एनआरसी आणणार म्हणजे तुम्ही त्या दिवसा पार्लियामेंटमध्ये ज्या स्टाईलने अमित शहानी सांगितलं की आम्ही एनआरसी आणणार म्हणजे आणणार, तर त्यांचा एक उद्देश हेच आहे की आपण हे बिल आणून दुसऱ्या सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना आपण बाहेर काढू आणि फक्त मुस्लिम समाजाचा त्याच्या बिलमध्ये उल्लेख नाही आहे त्यांना तिथे टाकू आणि नंतर एनआरसी आणून त्या सगळ्यांना त्रास कसा आपल्याला देता येईल हे त्यांचा उद्देश आहे। Thank you.